भाग्य दिले तुम्हाला या मालिकेत आज काय घडणार आहे चला बघूयात। कावेरी। हॅलो। हॅलो मॅडम। बोल कावेरी, काय म्हणतेस, काही काम होतं का? राजवर्धन सरांची तब्येत कशी आहे आता? बरीच आहे म्हणायला हवं, आता हट्ट करायला लागलाय, तब्येत नक्की नॉर्मल झालाय तो। तसेच आहेत ते, एकदम हट्टी, कोणाचंच काहीच ऐकायचं नसतं त्यांना। त्यांना सांगा आपल्याला लागलंय आणि बरं व्हायचंय याच तरी भान ठेवा आणि जेवा नीट। एक मिनिट, तुला बोलायचंय का राजशी? मला अजिबात बोलायचं नाहीये काकूंशी, आणि त्यांना म्हणावं मी सगळं ऐकलंय, कळलं का? उगाच ह्या अजून मला चार गोष्टी करायला सांगितलं नाही, माझा बीपी शॉर्ट होईल, जखम हील व्हायच्या ऐवजी अजून त्रास देईल। नाही नाही ठीक आहे, मी काही फोन करून त्रास द्यायला तुम्हाला कॉल केला नव्हता। मी फक्त चौकशीसाठी कॉल केला होता, तो पण मॅडम ना फोन केला होता। तुम्हाला फोन करून त्रास देणार नाहीये मी। मॅडम ठेवते हा मी फोन। अगो कावेरी, पाहिलंस ना असं बोलतात का रे कोणाशी? तिने बिचाऱ्याने किती काळजीने फोन केला होता तुला, तू असं का बोललास तिला? तिला वाईट वाटलं असेल ना? काही नाही काय, आता नाही नाही म्हणतात, उद्या बघ स्वतःच फोन करून मला त्रास देते। अग मी काय सांगितलं, संपायचं नाही तर मी भरवू का तुला? एक मिनिट। हा खरंच नको, मी चहा नाश्ता करून आले घरून, मला फक्त तेवढ्या सह्या घ्यायच्या होत्या, बाकी काही नाही। अगं मग हरकत नाही, अधे फाईल्स दे मला। सांग कुठे करायच्या सह्या? थांबा तुम्हाला पेन देते। मॅडम, तुम्हाला अजून एक सांगायचं होत। बोल ना। ते राजवर्धन सर वर्धापन दिनाला येणार नव्हते। तू कन्व्हिन्स केलंस वाटत त्याला? नाही, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण ते नाही म्हणाले। हो कसा काय तयार झाला अचानक यायला? तेच सांगायचं होतं मला, म्हणजे। बोल कावेरी। त्या दिवशी ना घरी त्यांना कोणीतरी बुके पाठवला होता,